नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटोमध्ये जेव्हा सततचा पाऊस चालू असतो तेव्हा आपल्या टोमॅटो पिकामध्ये ज्या वरती पांढऱ्या मुळ्या ज्या बुडाला येत असतात, तर या संदर्भात आज आपण योग्य त्या फवारण्या बघणार आहोत. तर याची कारणे काय आहे या संदर्भात आज आपण फवारण्या बघणार आहोत. तसेच आपण जी पिकाची लवकर फळाची साईज होण्यासाठी, तसेच पिकामध्ये आपण योग्य कॅल्शियमचा वापर, तसेच एक आपण ग्रेडचा आपण ग्रेडबद्दल माहिती बघणार आहोत, जिचा PH 3 आहे, जेणेकरून आपल्या पिकास ती योग्य प्रकारे लवकर लागली जाते, जेणेकरून आपल्या पिकाची आपल्याला त्वरित 3 दिवसात फळाची साईज ही आपल्याला बघवायच मिळते. तर या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे. तर मित्रांनो, हा आपण जर व्हिडिओमध्ये फोटो बघू शकता तर आपल्याला हे जे टोमॅटो पिकामध्ये जे मुळांजवळ जे टोमॅटोच्या बुडांजवळ जे मुळे येतात ढवळ्या प्रकारचे, हे आपले कधी येतात? जेव्हा सततचा पाऊस असतो, जेव्हा पुरेसा वापसा मिळत नसल्याने बेडमधील मुळीची ही कार्यक्षमता कमी होत असते, तेव्हा आपल्याला परिणामी मुळी अन्नद्रव्य जलद गतीने घेत नाही, त्यामुळे या आपल्या झाडाला वरती मुळ्या या फुटत असतात आणि अनेक ठिकाणी ऊन पडल्यानंतर झाडे सुकताना दिसून येत असतात. या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये जे बघत आहोत या ठिकाणी आपण लवकरात लवकर वापसा कसा होईल त्यासाठी उपाययोजना केली गेली पाहिजे. तसेच आपण याच्यावरती आपण योग्य त्या फवारण्या कोणकोणत्या घेतल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आपण माहिती बघूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ड्रीपद्वारे आपल्याला 2 उत्पादनांचा वापर करायचा आहे. आपण आता 2 फवारण्या बघणार आहोत, म्हणजे 2 ड्रीप ॲप्लिकेशन बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे टेलेट. हे आपल्याला 2 लिटर आपल्याला एकरी हे वापरायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला अजून एक KMS ही वेलॅग्रोची ग्रेड आहे, हे आपल्याला 3 किलो आपल्याला ही सोडायची आहे. या दोन्हीचं एकत्रित मिश्रण करून आपल्याला ड्रीपद्वारे हे सोडायचे आहे. याने काय होणार मित्रांनो, लवकरात लवकर वापसा मेंटेन करून आपल्या झाडातले पाणी हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे उपयुक्त होणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी जी ड्रीप ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्डल रूट आपल्याला 1 लिटर वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोराइजा वापरायचा आहे, मायक्रोराइजा आपल्याला 200 ग्रॅम वापरायचा आहे. तर मित्रांनो, याने आपल्याला काय फायदा होणार, तर आपल्याला जमिनीतील मुळी आपली कार्यक्षम बनून आपल्याला अन्नद्रव्यांचा अपटेक करण्यासाठी हे मदत करणार आहे. तर मित्रांनो, ही झाली आपली थोडक्यात या जे बुडाला ज्या ढवळ्या पांढऱ्या मुळ्या येतात या संदर्भात माहिती. तर आपली जी दुसरी माहिती आहे ती म्हणजे आपल्या फळाची आपण साईज कशी बनवू शकतो लवकरात लवकर. तर याच्यामध्ये आपण 2 उत्पादनांचा वापर करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे वेलॅग्रोचे ॲक्टिवेट. त्यानंतर आपल्याला दुसरी जी ग्रेड वापरायची आहे ती म्हणजे मास्टर 3 37 37 ही ग्रेड आपल्याला वापरायची आहे. आता याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर याबद्दल आपण थोडक्यात बघूया. आपल्याला 3 ते 4 किलो प्रति एकरच्या झाडाला स्टेजनुसार आपल्याला फळ भुगवण्यासाठी सर्वात आपण याचा वापर करायचा आहे. तर मास्टर 0 37 37 आपण जर PH जर बघितला तर आपल्याला 3 असल्यामुळे आपल्या झाडाला याची उपलब्धता लवकर होत असते आणि त्याशिवाय याच्या आपल्याला प्रमाण कमी असून आपल्याला रिझल्ट हे उत्कृष्ट आपल्याला बघवायस मिळतात. याच्या वापरामुळे आपल्याला टोमॅटोमध्ये शेंड स्टॉपिंगसाठी खूप प्रभावशाली हे बघवायच मिळते. त्यानंतर आपण हे ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसातच आपल्याला यामध्ये आपल्याला रिझल्ट हे बघवायच मिळतात. तर याचा आपल्याला प्रमाणाबद्दल जर माहिती जाणून घ्यायला गेलो तर आपल्याला ॲक्टिवेट हे आपल्याला एकरी 1 लिटर सोडायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मास्टर 0 37 37 आपल्याला ही 3 किलो आपल्याला ग्रेड सोडायचे आहे. हे एकरी प्रमाण आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली आपल्या टोमॅटो संदर्भात एक थोडक्यात माहिती. तर माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे. धन्यवाद.